मालिकांमध्ये घडणाऱ्या घडामोडी कायमच प्रेक्षकांना खेळवून ठेवतात. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापी सारखी देखील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक. या मालिकेत सध्या येणाऱ्या ट्विस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सिद्धी आत्याबाईंचीच मुलगी असल्याचं सत्य त्यांना कळलंय आणि त्या ही गोष्ट शिवाला सांगतात आणि त्याला कुणालाही न सांगण्यास बजावतात. त्या सिद्धीला घरी भेटायला येतात आणि ती त्यांचीच मुलगी असल्याचं सांगतात. सिद्धीला त्यांच्यावर विश्वास बसत नाही आणि ती शिवाला शपथ घालते. तेव्हा शिवा आत्याबाईस तिची जन्मदात्री आई असल्याचं तिला सांगतो. शिवामुळे सिद्धीला आत्याबाई आणि तिचं खरं नातं कळलंय. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला खरं सांग काय येते. सांग शिवा. शिवा, तुमची जन्मदात्री आई दुसरी तिसरी कोणी नसून आत्याबाई आहे. सिद्धी समोर आत्याबाईच तिची आई असल्याचं सत्य समोर आलं असतानाच तिच्याकडे अजून एक नवीन आव्हान उभं ठाकलंय. मंगलाकडून सिद्धीच्या बाबांनी घेतलेल्या 3 लाख रुपयांची परतफेड सिद्धीला करायची आहे आणि त्यासाठी मंगला तिचा खूप छळ करते. मात्र आत्याबाई ऐन वेळेस येऊन सिद्धीने घेतलेल्या पैशांची परतफेड करतात. मंगलाला सिद्धी आत्याबाईंची मुलगी आहे हे कळल्यावर ती त्यांच्याकडून पैसे घेईल का, सिद्धीचा छळ करणं मंगला थांबवेल का, या प्रश्नाची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. सिद्धी आत्याबाईंना आई म्हणून स्वीकारणार का? आत्याबाईंचा सिद्धीची आई असल्याचा दावा खरा असेल का? सिद्धीला हे सत्य सांगण्यामागे आत्याबाईंचा काय हेतू असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. तेव्हा पाहायला विसरू नका जीव झाला येडापिसा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला खरं सांग काय येते. सांग शिवा. शिवा, तुमची जन्मदात्री आई दुसरी तिसरी कोणी नसून आत्याबाई आहे.